राजकारणाचे मोठे मोठे बंद आहे. काही दिवसापूर्वी भारत बंदची आखणी केली डाव्यांकडून, पण मात्र त्याचा काही इफेक्ट सरकारवर झाला नाही. दुसरीकडे जर बघितलं, काल भूमिपूजनाच्या निमित्त भाजप सरकारच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त शेतकऱ्यांवर जो अन्याय झाला त्याबद्दल काय सांगाल? काल लखीमपूर येथे जो काही शेतकऱ्यावर अमानुषपणे त्यांना चिरडून मारण्याचा जो प्रकार झाला, तो प्रकार अत्यंत निंदनीय असून या घटनेचा आम्ही तीव्र स्वरूपात संताप आणि निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. जसं तुम्ही म्हटलात की सरकारकडून यापूर्वी सुद्धा अनेक वेळेस शेतकरी आंदोलन दडपण्याचं काम या BJP सरकारच्या काळात झालेलं आहे. यांना त्या माध्यमातून शेतकऱ्यांना दडपशाहीच्या माध्यमातून जो काही कायदा त्यांनी या ठिकाणी पारित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो शेतकरी त्यासाठी आंदोलन करत असताना, लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना अशा प्रकारे हुकुमशाही BJPच्या काळात चाललेली आहे. या हुकुमशाहीचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. व ही हुकुमशाही कदापिही हा शेतकरी आणि इथला शोषित पीडित वंचित आणि युवा वर्ग हा कदापिही सहन करणार नाही, याच्या विरोधात आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करणार. माझं नाव गुणरत्न सोनोन. शेतकऱ्यांचे मोठे मोठे बंद आहे. काही दिवसापूर्वी भारत बंदची आखणी केली डाव्यांकडून, पण मात्र त्याचा काही इफेक्ट सरकारवर झाला नाही. दुसरीकडे जर बघितलं, काल भूमिपूजनाच्या निमित्त भाजप सरकारच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त शेतकऱ्यांवर जो अन्याय झाला त्याबद्दल काय सांगाल? काल लखीमपूर येथे जो काही शेतकऱ्यावर अमानुषपणे त्यांना चिरडून मारण्याचा जो प्रकार झाला, तो प्रकार अत्यंत निंदनीय असून या घटनेचा आम्ही तीव्र स्वरूपात संताप आणि निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. जसं तुम्ही म्हटलात की सरकारकडून यापूर्वी सुद्धा अनेक वेळेस शेतकरी आंदोलन दडपण्याचं काम या BJP सरकारच्या काळात झालेलं आहे. यांना त्या माध्यमातून शेतकऱ्यांना दडपशाहीच्या माध्यमातून जो काही कायदा त्यांनी या ठिकाणी पारित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो शेतकरी त्यासाठी आंदोलन करत असताना, लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना अशा प्रकारे हुकुमशाही BJPच्या काळात चाललेली आहे. या हुकुमशाहीचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. व ही हुकुमशाही कदापिही हा शेतकरी आणि इथला शोषित पीडित वंचित आणि युवा वर्ग हा कदापिही सहन करणार नाही, याच्या विरोधात आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन केलं. माझं नाव गुणरत्न सोनोन. काय सांगाल? आठ शेतकऱ्यांची 10 महिन्यापासून देशभरामध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे आणि या 10 महिन्यात जवळपास 650 वर शेतकरी त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत. आणि एकंदरीतच 3 काळे कृषी रद्द झाले पाहिजे, हमी भावाचा कायदा झाला पाहिजे, या मागणीला घेऊन हे समग्र देशभरामध्ये हे आंदोलन चालू आहे. काल उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर या ठिकाणी जी घटना झाली, मंत्र्याच्या मुलानं, भाजपच्या मंत्र्याच्या मुलानं त्या ठिकाणी आपल्या गाड्याचा ताफा सरळ त्या ठिकाणी निदर्शने करणाऱ्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी टाकला आणि जवळपास 8 शेतकरी त्या ठिकाणी चिरडल्या गेले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. त्या घटनेचा खरं तर शेतकऱ्याची मुलं म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वात सुरुवातीला निषेध करतो. आणि अशा ज्या काही प्रवृत्ती आहेत ज्यांना वाटतं की शेतकऱ्यांना गोळ्या घालून, शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणून त्यांच्यावर गाड्या चढून जर हे आंदोलन समाप्त करता येईल असं जर त्यांना वाटत असेल, तर नक्कीच ही त्यांची चुकी आहे. हे आंदोलन अजून व्यापक या दृष्टिकोनातून होणार आहे आणि मोदी सरकार आणि योगी सरकारचा या ठिकाणी जाहीर धिक्कार आम्ही शेतकऱ्यांची पुरवण म्हणून मी या ठिकाणी करतो. आपलं नाव? स्टॅलिन आडे. भाजपाच्या उत्तर प्रदेश लखीमपूरमध्ये भाजपाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर सगळा जो प्रकार घडला काय सांगायला संदर्भात? माझ्या शेतकरी बांधवावरती मंत्र्याच्या पोराने त्याच्या गाडीचा ताफा त्यांच्या अंगावरती चालवला, त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांचा मृत्यू झाला. या घटनेचा खरं तर सर्वात पहिले आम्ही निषेध करतो. आणि ही घटना आजची नाही आहे. आपण बघतोय की दिल्लीला सुद्धा शांततेच्या मार्गाने काही पंजाबचे आणि हरियाणाचे शेतकरी बांधव त्यांच्या काळे कायदे रद्द करण्यासाठी बसले आहे. आणि त्या आंदोलनादरम्यान सुद्धा BJP सरकारने वारंवार त्या आंदोलकांवरती, शेतकरी बांधवांवरती, त्याच्यामध्ये काही म्हातारे लोक सुद्धा होते त्यांच्यावरती लाठीचार्ज केला आहे. आणि त्यामध्येही काही शेतकरी बांधवांचा मृत्यू झाला आहे. आणि ह्या घटना अशा वारंवार लोकशाहीला तडा जाणाऱ्या आहेत आणि इथं कुठंतरी हुकुमशाही मार्गास येते आपल्या भारतामध्ये असं वाटतं. आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहे. आणि या घटनेतला तात्काळ मंत्र्याच्या पोराला, ज्या आरोपीला जशी शिक्षा होती त्या आरोपीप्रमाणे शिक्षा त्यालाही करण्यात यावी अशी आमची मागणी. आपलं नाव? दीक्षा पवार.